नमस्कार, स्मिता जी इज वी ट्रेजर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज तुम्हाला दाखवणार आहे सफेद दुधीची खीर। त्यासाठी लागणार साहित्य पाहूया। हे पाऊण लिटर दूध आहे। हा सफेद दुधी मी किसून घेतलेला आहे आणि तो काळा पडू नये म्हणून पाण्यात ठेवलेला आहे। हे गूळ घेतलेला आहे जवळजवळ एक वाटी। हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचे गोडपणासाठी। तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता। गूळ घालताना तुम्हाला एकच काळजी घ्यायची आहे, खीर संपूर्ण शिजल्यावर गॅस बंद केल्यावरच गूळ घालायचा आहे। साखरेप्रमाणे त्याचा वापर करायचा नाही, अन्यथा दूध फाटण्याचा संभव आहे। हा मी दुधाचा मसाला घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये वेलची पावडर आहे। हा मसाला मी घरीच करून घेतलेला आहे। दूध आटवण्यासाठी ठेवलेले आहे, त्याला छानपैकी उकळी आलेली आहे आणि हे चांगलं जवळजवळ अर्धा तरी आपल्याला आटवून घ्यायचं आहे। एका पॅनमध्ये तूप घालून मी ते गरम करत ठेवलेलं आहे। हा जो किसलेला दुधी आहे ह्याच्यातलं पाणी पूर्ण ते या काढून घ्यायचंय आणि आपल्याला थोडं त्या तुपामध्ये परतून घ्यायचं। थोडस परतून घेऊन आपण याला झाकण ठेवून शिजवून घेऊया। दूध बऱ्यापैकी आटत आलेलं आहे। आपण आता ह्याच्यामध्ये शिजत आलेला दुधी टाकूया। किसलेला तुपात परतून शिजत ठेवलेला दुधी टाकूया। हा चांगल्यापैकी आता दुधात शिजवून घ्यायचा आहे आपल्याला। चांगला मिक्स करून घ्यायचाय दुधामध्ये आणि असं परतत राहायचंय, ढवळत राहायचंय। दुधी शिजत आलेला आहे। ही ड्रायफ्रूट पावडर म्हणजेच दुधाचा मसाला मी टाकलेला आहे। त्याच्यातच वेलची पावडर असल्यामुळे मी वेगळी काही वेलची पावडर टाकलेली नाहीये आणि मी वेगळे ड्रायफ्रूटही टाकणार नाहीये। तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही टाकू शकता। बदाम पिस्त्याचे काप करून तुम्ही ते वर पेरू शकता। एक लक्षात ठेवावं की दुधाची खीर करताना दुधी एकदम कोवळा घ्यावा, त्याच्यामध्ये बिया नसल्या पाहिजेत। खीरीला छानपैकी उकळ आली आहे। मी खीर बंद करणार आहे आणि थंड झाल्यावर त्याच्यामध्ये गूळ घालणार आहे। गॅस बंद करून खीर थोडी थंड करून घेतलेली आहे, बाहेरच ठेवलेली आहे, साधारण कोमट आहे। आता आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकायचंय। गरम दुधामध्ये कधीही दूध गूळ टाकू नका। आता हा विरघळून घ्यायचाय। त्याच्यासाठी सतत चमचा हलवत राहणे गरजेचं आहे। सफेद दुधी खीर तयार आहे। माझ्या पद्धतीप्रमाणे तुम्ही करून पहा। माझा चॅनल स्मिता जीएसबी ट्रेजरला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मी परत येत आहे अशीच एक नवीन रेसिपी घेऊन खास तुमच्यासाठी। धन्यवाद।